सुप्रभात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण ऐकत आहोत आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या भारतीय राज्यघटनेतील ज्या महिला स्त्री कर्तृत्वांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दलची प्राथमिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बेगम रसूल यांच्याबद्दल धर्माच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची देशनिष्ठा ठरवणं योग्य नाही धर्माच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची देशनिष्ठा ठरवणं योग्य नाही विशेषत मुस्लिम व्यक्तीच्या देशनिष्ठेवर बोट ठेवणे योग्य होणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी घटना समितीमध्ये व्यक्त केलेले होते आणि ते मत घेऊन त्या सतत वावरताना दिसायच्या मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या आणि घटना समितीतील एकमेव मुस्लिम स्त्री सदस्या होत्या अल्पसंख्यांकांना पुरेसा वेळ न देता हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून लादू नये असं व्यवहारिक मतदेखील त्यांनी मांडलं होतं मुस्लिम बांधवांना योग्य वेळ दिल्यास ते देवनागरीतील हिंदी भाषा आत्मसात करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता त्या साम्यवादाच्या प्रखर विरोधक होत्या आणि लोकशाहीच्या प्रखर समर्थक राष्ट्रकुलातील सदस्यत्वाला देखील त्यांनी अत्यंत हिरिरीनं पाठिंबा दिला होता मुस्लिम लीगच्या सदस्य असून देखील त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससंबंधीचे मत आणि भारताबाबतची धर्मनिरपेक्षता आणि देशनिष्ठा याबाबतचं मत मांडताना असं सांगितलं होतं की मला ना संसदीय शब्दाऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा स शब्द सुचवावा असा वाटतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस पक्षाचं योगदान त्यामुळे भारतीयांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या स्मृतीत कोरलं जाईल असं त्यांचं मत होतं संसदेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देताना वापरावयाच्या विवेकाधिकारावर अंकुश असावा अशी दुरुस्ती त्यांनी सुचवली होती आणि ती मान्यसुद्धा झाली त्या अल्पसंख्याक अधिकार उपसमितीच्या सदस्या होत्या दोन हजार साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे मुस्लिम धर्माच्या आधारावर संसदेत राखीव जागा असण्याचा आग्रह जेव्हा धरण्यात येत होता त्यावेळेला अनेक बड्या मुस्लिम नेत्यांना त्या आग्रहापासून परावृत्त करून त्यांनी स्वतःचं नेतृत्व कौशल्य देखील सिद्ध केलेलं होतं अशा या बेगम रसूल की ज्यांचं राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्याबद्दलची ही प्राथमिक माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवली अर्थात ही माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत झालेली आहे आदरणीय लेखक डॉक्टर संजय जैन जे प्राध्यापक देखील आहेत आय एल एस लॉ कॉलेज पुणे या ठिकाणी त्यांचे दोन हजार सतरा साली जानेवारीमध्ये चतुरंगामध्ये प्रकाशित झालेले लेख आणि या लेखांच्या आधारावर ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो आहे त्यामुळे त्यांना मनस्वी धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका कणखर व्यक्तिमत्वाला घेऊन राज्यघटनेतील स्त्री कर्तृत्वाचं योगदान जाणून घेण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद